हरे 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 I'm not.
Oh,
एके ठाई काला तुका मने भावी काला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची नमो ज्ञानेश्वर Oh,
श्री गुरु चरण सरोज रज जमन मुकुर सुधारी वरनम रघुबर बिमल जसु जो दायक फल चारी बुद्धिहीन तनु जानी के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरउ कलेश संसार महिम न पारंते परम विदुषु यद सतुषु स्तुतिर ब्रह्मादि नाम पितु दवसन्नास्ते गिरा अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गुणा मापेश स्तोत्रे वर्णिर अपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वर्णी संतांचा माझी वाणी तुझे गोवरी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्र आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला भूल वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी राजी असलेले तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा काला या प्रकरणातला गोड असा भिन्न आहे. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी काल्याचं कीर्तन करण्यापूर्वी अल्पसा परिहार आहे. आपल्या या जवळाला नावाच्या गावी गेल्या 5 वर्षापूर्वी वैकुंठवाशी ब्रह्मलिंग सद्गुरू भीमसिंह महाराजांच्या नावाने भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली. या संस्थेचे सर्व सर्व अध्यक्ष संस्थापक आप्पासो महाराज कोठोळे यांच्या कष्टातून ही संस्था उभी राहिली. या गावाला काशीगिरी महाराजांचा आशीर्वाद आहे. या गावामध्ये हजारो साधू संत येऊन गेलेले आहेत. मोठं पवित्र असं भव्य दिव्य मंदिर आहे आणि या मंदिराच्या प्रांगणामध्ये रोज हरिपाठ झाला पाहिजे. आपल्या गावाच्या संस्थेचं नाव महाराष्ट्रभर गाजलं पाहिजे. कोणत्या तरी तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन संस्था उभी करण्यापेक्षा माझ्या गावातच माझी संस्था असली पाहिजे आणि माझ्या जवळाला नावाच्या गावाचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे हा शुद्ध हेतू मनामध्ये ठेवून हजारो ठिकाणी आम्ही त्याच्यासाठी संस्थेची ठिकाणं पाहिली. पैठणला असेल, नाशिकला असेल, त्र्यंबकला असेल, आमच्या संबंधातून पण नाही, जवळालाही माझी मातृभूमी आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरी असे, जन्म देणारी माता आणि जन्म देणारी भूमी स्वर्गापेक्षा सुद्धा सुंदर असते आणि त्या भूमीवरती प्रेम करणारा आमचे आप्पासो महाराज आपल्या या जवळाला नावाच्या गावामध्ये 5 वर्षापूर्वी ही संस्था उभी राहिली. फार खडतर जीवन पंडित केशव गुरुजी जगदाळे यांच्याकडे अध्ययन केलेला हा आमचा आप्पासो गोड पखावज वादक, तयारीचा पखावज वादक, महाराष्ट्रभर त्याचं नाव होत असताना कष्टातून जीवन उभं राहिलं. संस्था उभी केली त्यावेळेला इनमिन 10 मुलं आली होती. असं वाटलं होतं की बऱ्याच लोकांना वाटायचं आता कशाची संस्था चालू, कशाची पोरं वाढतील. लोकांना आळंदीला, पैठणला, त्र्यंबकेश्वरला, पंढरीला संस्था पाहण्याची इच्छा, आपली पोरं तिकडे शिकवण्याची इच्छा असते. पण अशा आलेल्या मुलांना सांभाळत सांभाळत न घाबरता त्याला सगळ्यांनी धीर दिला आणि त्या धीरातून उभं राहत राहा. गेल्या वर्षी संस्थेला फळ लागलं. 80 विद्यार्थी संस्थेमध्ये एका विचाराने एकत्रित झाले. त्याचं कारण कष्ट केले, मुलं घडवले. ओंकार महाराज जगताप आज चाली म्हणतात, योग्यता ताई चाली म्हणते, अभिमान आबा चाल म्हणतोय, बळीराम महाराज गुरुजी चाल म्हणतात,
पण ही चाली म्हणणारी वाजवणारी माणसं त्या काळामध्ये त्यांनी खूप अभ्यास केलेला असतो, रियाज केलेला असतो, कष्ट केलेले असतात, त्याग केलेला असतो, तेव्हा ते कंठामध्ये सरस्वतीचं दालन पडत असत. आणि मग आता असे घडवायचं म्हटल्यावर, तयार व्हायचं म्हटल्यावर खूप कष्ट करावे लागतात, खूप प्रयत्न करावे लागतात. आणि ते प्रयत्न करत 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 पराकाष्ठाची सीमा ओलांडत 5 वर्षापूर्वी उभी राहिलेली ही संस्था आज नावारूपाला आली. महाराष्ट्रभर आपल्या या संस्थेचं मोठं नाव झालेलं आहे. ओंकार महाराज जगताप आणि कैलास महाराज पवार अशी प्रसिद्ध जोडी आहे. तसे आमच्या या संस्थेत एक दोन गायक आहेत, लोक म्हणतात ते कैलास महाराज आणि ओंकार महाराज. बारकाली पोरं ज्यावेळेला हरिपाठात विना घेतात ना, त्यावेळेला ती ज्यावेळेला लाल उपकरणं घेऊन पोरं दिसली, आप्पा महाराजांच्या संस्थेतली ही दोन पोरं म्हणजे भविष्यातली ओंकार महाराज जगताप पण कैलास महाराज पवारच असं लोक त्यांचं वर्णन करतात. अशी गोड पोरं या संस्थेतून घडायला लागली, वादक तयार व्हायला लागली. रोहित सारखा तो काय पोरगा इकडचं काय नव्हतं काल वाजवतो, अभिषेक काय पकवाज वाजवतो पोरगा, भरत महाराजाच्या बरोबरीनं काल तो हरिपाठामध्ये वाजवत होता. अशी मुलं घडायला लागली, गायक तयार व्हायला लागली, कीर्तनकार तयार व्हायला लागली. ते आमचा ओमाय बाप्पा महाराजांच्या कृष्ण महाराजांच्या गावचं 22 कीर्तनं केली त्यांनी एका वर्षात. पहिल्या वर्षी मला सुद्धा एवढी कीर्तनं नव्हती, 22 कीर्तनं या पोरानं केली. म्हणजे कीर्तनकारही तयार झाली, वादकही तयार झाली आणि गायकही तयार झाली. एखाद्या संस्थेत वादक तयार होतात तर कीर्तनकार होत नाही, कीर्तनकार तयार होतात तर गायक होत नाही, पण गायक वादक आणि कीर्तनकाराला जन्म देणारी वारकरी शिक्षण संस्था म्हणजे भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्था आप्पासू महाराज कोठोळे यांनी 5 वर्षापूर्वी जे कष्ट घेतले, 5 वर्षापूर्वी जी साधना केली, खडतर प्रवास केला, लोकांनी नावं ठेवू द्या, लोक म्हणू द्या संस्था चालणार नाही, लोक म्हणू द्या याच्याकडे पोरं येणार नाही, पण त्याच्यावर मात केली. आयरणी सारखे लोक गाव घालत असतात. आपण सगळे महाराज मंडळी त्याच्यामध्ये आमच्या चौघांचं हे त्रिकूट आहे. आम्ही चौघजण, मी त्रिकूट म्हणून आहे, त्रिकूट नव्हतं म्हणून चौघजण आहोत आम्ही, त्रिकूट चांगलं नसतं म्हणून चौघजण आहोत. त्याच्यामध्ये मी आहे, आमचे वनवे महाराज, आप्पासू महाराज आणि कृष्ण महाराज, आम्ही चौघे बालमित्र आहोत. तसं आता मी त्यांच्यात मोठा आहे तसा वयानं, पण ते सगळे माझे अत्यंत जीवलग मित्र, सुखदुःखातले मित्र. जसं भगवान कृष्ण ज्यावेळेला दूध बनून गेले होते त्या धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये आणि विनंती करत होते दुर्योधनाला, दुर्योधन 5 गावं दे, 5 गावं, मैत्री कशी असावी, मित्र कसा असावा, मैत्री कशी निभवावी, काय कथा आहे महाराज. ज्यावेळेला त्या दुर्योधनाच्या त्या महाराज्यामध्ये त्या दालना सभेमध्ये विश्वाचा मालक हात जोडून विनंती करत होता की ओ दुर्योधन महाराज 5 गावं फक्त द्या पांडवाला, 5 गावं, सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा मी देणार नाही असा दुर्योधन म्हटला. उलट तुम्ही आलात तर तुमचा वध केल्याशिवाय राहणार नाही, भगवंताला राग आला, विश्वरूप प्रगट केलं भगवंतानं, सगळ्यांना कथा माहीत आहे. रागाच्या भरात भगवान तो दरबार सोडून आले आणि विदुर काकाच्या घरी ज्यावेळेला विदुरा घरच्या भक्षुणी कन्या विदुर परमात्म्याच्या घरी जेवण करत असताना त्या दुर्योधनाचा जीवलग मित्र तो कर्ण भेटाय, मैत्री कशी असेल. आणि कर्णानं भगवान कृष्णाचं दर्शन घेतलं, भगवान कृष्णाला तो कर्ण पहिलं वाक्य म्हणला, कृष्ण महाराज वनवे बाबा अनिल महाराज अभिमान आबा ओंकार महाराज योगिताताई सगळ्या आपल्या महाराज मंडळीने ध्यानात ठेवा. तो कर्ण म्हणत होता देवा तुम्ही विश्वाचे मालक आहात, मी तुमच्या पाया पडतोय, माझी एकच तुम्हाला विनंती आहे माझ्या मित्राला तेवढं माफ करा. मी तुमच्या दर्शनाला मला काही मिळावं म्हणून नाही आलो, माझा मित्र चुकलाय, माझ्या मित्रानं तुमचा अपमान केलाय, दूताचा अपमान करत नसतात, माझ्या मित्राला माफ करा. याला म्हणतात मैत्री महाराज. एखाद्या वेळेला तुमचा मित्र चुकत असेल तर मागं त्याला नाव ठेवू नका, मागं त्याची निंदा करू नका, उलट तिथं जाऊन म्हणा माझ्या मित्रामार्फत मी तुझी माफी मागतो, माझं चुकलंय, मला आठवतंय. कितीतरी वेळेला लोक म्हणतात साखरे महाराजांनी आमचा फोन उचलला नाही, आप्पा महाराजापाशीच म्हणतात बाबांनी काही फोनच उचलला नाही, तारीखच दिली नाही. आमचा आप्पा त्यांना म्हणणार मी माफी मागतो बा तुम्हाला बाबाच्या मार्फत, पण तसं बाबावर नाराज होऊ नका. अशी मैत्री निभावणारा मित्र ज्या दिवशी मिळतो त्या दिवशी मग तुम्हाला जगात काही नाही मिळालं तरी चालतं, पण मित्र पाहिजे कर्णासारखा, मित्र पाहिजे अर्जुन भगवान कृष्ण अर्जुनासारखा. पण यश अपयश लाभ हानी जन्म आणि मृत्यू या 6 गोष्टीचा मालक जर कोण येतो तो विश्वाचा भगवान, तो जगाचा मालक आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आदी या सगळ्या गोष्टीचा त्राता तो आहे. पाहायला गेलं तर पाहता विश्वाचा मालक सगळ्या जगाला खायला देणारा, तुमचं माझं भरण पोषण करणारा. मग पोषी तो जगास जगा
त्याप्रमाणे कार्य नाठविसी कृपाळू देवासी पोशी तो जगासी एकला तो. पाहिला गेलं तर विश्वाचा मालक तुम्हाला मला खायला देतो. ती कथा आपण ऐकलेली बघा, फार प्रसिद्ध कथा. एकदा म्हणे भगवान जेवायला बसतो, तसं भगवान रोजच जेवण करतो. तो जेवल्याशिवाय आपण जेवू शकत नाही. भगवान जेवण करतो, आपणही जेवण करतो, पण ओंकार महाराज आपण जेवायला बसलो ईश्वर नका. भगवान जेवायला बस आपण जेवायला बसलं की ताटाला पाणी पिलो. कृष्णार्पण मस्तो अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचामिन्यम चतुर्विधम यत्करोषि यदश्नासि यज्जोषि ददासि यत्तपश्यसि कौन्ते यत्तत्कुरुषु मदर्पणम. आमचे पोर म्हणतात मग ऊर्ध्वमूल मदश्यात् मश्वत्थम प्राहुरभ्यम छंदांसि यस्य प्रणानि अस्तं वेद स वेदवि अदशोर्धं प्रसुदासश्च पाठनपुरण 15 वाद्य आपण ताटाला पाणी फिरवताना का म्हणतो की हे देवा तुझ्यामुळे आम्हाला हे अन्न मिळालं, हे देवा तुझ्या कृपेनं आज आम्ही जेवण करतो. आपण भगवंताला समर्पण करतो, आपण देवाला समर्पण करतो, कारण ते देवाच्या मालकीचे. अनिल महाराज भगवान जेवायला बसला संजू महाराज भगवान ताटाला पाणी नाही फिरवत, भगवान डोळे जागतो आणि मग जेवण करतो. एक दिवस रुक्मिणी मातेनं ते पाहिलं आणि रुक्मिणी मातेनं देवाला प्रश्न विचारला, म्हटलं देवा तुम्ही असे रोज डोळे का जागतो? ज्याचं लग्न झालेलं आहे त्याला माहिती, बायको असा हट्ट नाही, तुम्हाला कधीही कुठलाही प्रश्न विचारू शकते. एक कधीही कुठलाही प्रश्न विचारू शकते बायको. एक तुम्ही कितीही खरं सांगा विश्वास ठेवत नाही. दोन काहीला कळलं काहीला उद्या कळलं कधीही विचारू शकते. तुम्ही रात्री कीर्तनानं आलात तरी विचारू शकते. 2:30 मी जरी फोन लावला आप्पा महाराजाला तरी बायको विचारू शकते एवढ्या रात्री कुणाचा फोन, म्हणजे दाखवावं लागतं की नाही आपल्याला माझ्या मित्राचा आहे, म्हणजे विचारू शकते. कधीही कोणतीही बायको तुम्हाला विचारू शकते प्रश्न, कारण तिचा अधिकार आहे. हो कोणताही प्रश्न तुम्हाला विचारू शकते, अभिमान आभा ती बायको आहे. आणि तुम्ही कितीही खरं सांगा विश्वास ठेवत नाही ती पण बायको. मी तुम्हाला उदाहरण तसं देवाचीच आहे, देवाची जरी असली तरी तिनं विचारलं भगवंता तुम्ही असे रोज डोळे जागता म्हणे जेवताना. लोक ताटाला पाणी फिरवतात आणि तुम्ही जेवताना डोळे जागता, काय भानगड का बरं डोळे जागता? देवानं खरं सांगितलं ओंकार महाराज. भगवान म्हटले काही नाही बघ रुक्मिणी, या जगाला खायला देण्याचं काम माझ्याकडं आहे. डोळे जागून बघतो म्हटले या जगातलं कुणी राहिलं का त्याची व्यवस्था करतो मग जेव. ते खरं सांगितलं पण ते रुक्मिणीला पटलं नाही, सगळ्यांसारखंच तिचं झालं. पटलं नाही म्हणून तिनं प्रयोग केला, प्रयोग असा केला माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला, सगळ्या मातांनी माझ्याकडे बघा. म्हणजे आपण पहिल्या चरणाकडे जाऊ. आपल्याला कथा कळाली की अभंग कळतो ना, अभंग कळाला की कीर्तन कळतं. काय झालं मग गव्हाणे साहेब या आकाराची एक सोन्याची डबी घेतली, सोन्याची का सांगितली? सोन्याची लक्षात राहील. सोनं आवडतं तुम्हाला सगळ्यांना? मला पण आवडतं, सगळ्यांनाच आवडतं. सोनं फार गरजेचं आहे, महाग झालंय पण आवडतं. सोन्याची डबी घेतली आकाराची, इकडं बघा सोन्याच्या डबीचं झाकण उघडलं राऊत बाबा, त्या सोन्याच्या डबीमध्ये दोन जिवंत मुंगळे सोडले, सोन्याच्या डबीचं झाकण लावून घेतलं. सोन्याची डबी अनिल महाराज चौकोनी अशा चांदीच्या पेटीमध्ये ठेवली, तिला एक बारीक कुलूप लावलं. चांदीची पेटी एका लाकडी पेटीमध्ये ठेवली, तिला एक कुलूप लावलं. लाकडी पेटी एका उंच कोठीमध्ये ठेवली. कशात काय ठेवलं तुम्ही ध्यानात ठेवू नका, तुम्ही सोन्याची डबी मुंगळे ध्यानात ठेवा, बाकीच्याला मी पक्का आहे बघा. ऐका ऐका, सोन्याची डबी चांदीच्या पेटीमध्ये, चांदीची पेटी लाकडी पेटीमध्ये, लाकडी पेटी लाकडी कोठीमध्ये ठेवली, लाकडी कोठी एका बंद खोलीमध्ये ठेवली, तिला एक कुलूप लावलं. 4-5 कुलूपाच्या आतमध्ये सोन्याच्या डबीमध्ये जिवंत मुंगळे दाबून ठेवले. 20 दिवस जाऊ दिले आणि 20 दिवसानं रुक्मिणी मातेला कळालं, दासाला दाशीला पाहुण्याला मैत्रिणीला घरातल्या कुणालाच मी त्या रूमचा दरवाजा उघडू दिला नाही, ज्या अर्थी सोन्याच्या डबीमध्ये दाबून ठेवलेले जिवंत मुंगळे अण्णा वाचून मेले. 20 दिवसानं भगवान परमात्मा जेवायला बसले, रोजच्या सारखे डोळे झाकले. डोळे झाकून झाले कीच भगवंताचा हात रुक्मिणी धरला. हो देवा चला म्हटली, गंमत दाखव काय गंमत, चला चला चला. भगवंताचा हात धरला, जिथं बंद खोली होती माझ्याकडे बघा, त्या बंद खोलीचं कुलूप उघडलं, बंद खोलीतून कोठीचं कुलूप उघडलं, लाकडी कोठीतून लाकडी पेटीचं उघडलं, लाकडी पेटीतून चांदीच्या पेटीचं उघडलं आणि चांदीच्या पेटीतली सोन्याची डबी काढली, त्या डबीचं झाकण उघडलं. अण्णा वाचून दाबून ठेवलेले मुंगळे 20 दिवसापूर्वीच मेले, अशी तिनं भगवंताला डबी दाखवली. भगवान म्हटली मला काय दाखवते, तूच बघ. रुक्मिणीने डबी आपल्याकडे घेतली तर डोक्यालाच हात लावला बुवा. हात लावण्याचं कारण असं झालं कारण त्या डबीतल्या दोनही मुंगळे तर जिवंतच होते,
पण मुंगळ्याच्या तोंडामध्ये बारीक बारीक तांदळाचे दोन शीत होते. ओ रुक्मिणी डोक्याला हात लावला, बाई माझ्या हातानं झाकण, माझ्या हातानं बंद डबी, माझ्या हातानं बंद पेटी, माझ्या हातानं बंद कोठी, माझ्या हातानं बंद खोली, एवढ्या आतमध्ये डबी ठेवली आणि मग दरवाजा कुणाला उघडू दिला नाही, कुणाला कुरबू उघडं दिलं नाही, मग या डबीमध्ये दोन तांदळाचे शीत आले कुठून? डोक्याला हात लावूनच बसली रुक्मिणी. भगवान म्हटले, अगं रुक्मिणी, जेवढ्या वेळेला तू डोक्याला हात लावशील ना तुझं डोकं फुटून जाईल, पण तुला कळणार नाही. ऐक, असं झालं ज्या दिवशी तू डबीचं झाकण लावत होती ना, ऐक ना रुक्मिणी, ज्या दिवशी तू डबीचं झाकण लावत होती त्याच वेळेला मला कळालं मुंगळ्याच्या प्रारब्धात आणणंय आणि तू त्यांना मारायला लागली. मग मी तसं काही केलं नाही. काय केलं मग देवा तुम्ही? काही नाही म्हटले. ज्या दिवशी तू डबीचं झाकण लावत होती त्या दिवशी तुझ्या कपाळाला तू अक्षदा तांदळाच्या अक्षदाचा गंध लावला होता. काही केलं नाही म्हटले. डबी लावता लावता तुझ्याच कपाळाच्या दोन चार अक्षदा डबीमध्ये सोडून दिल्या, तुला नाही कळाल्या. पोशी तो जगासी एकला तो. कशासाठी कथा सांगितली? जगाचं भरण पोषण करणारा, जगाला खायला देणारा, प्रत्येकाला भरण पोषण करून पोसवणारा भगवान. पण चरित्र काय घडलं? गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं अभंगाचं पहिलं चरण. पाहायला गेलं तर विश्वाचा मालक एका बाजूला आणि पाहायला गेलं तर एका बाजूला गोवळी. गायीच्या धारा काढणारे गोपाळ, गायीच्या धारा काढणारे साधे गोपाळ, गवळी यांची ताकबिरे. कोण पोरे चांगली? दिसायला चांगली नाहीत, राहायला चांगली नाहीत. गायीच्या धारा काढणारे पोरं हो महाराज, साधे गोपाळ, पण त्यांच्या ताटातलं देवाना ती कथा प्रसिद्ध आहे. आपण नेहमी ऐकतो काल्याच्या कीर्तना. पूर्वी सप्त्याला शरा भातकडी करायची. आपल्या पहिल्या दिवशी शरा भातकडी केली होती. तुम्हाला कसं काय माहिती, माझी पोरं कीर्तनाला आली होती. दोन दोन वाट्या, तीन तीन वाट्या कडी हाणून पुन्हा घरी आहे. थांबली नाहीच ती, कडी पेली घरी आहे. म्हणजे पहिल्याच दिवशी पोरं आलती. म्हणजे बायको म्हटली, नाही आप्पा महाराजकडे पोरं पाठवायची. म्हटलं ती पाठव. पोरं पाठवली, त्यांनी कडी आणली ना घरी वापस. पाऊस पडला पहिल्या दिवशी जरा, त्यामुळे ती कडी मला माहिती. आपण पहिल्याच दिवशी पंक्तीला शिरा भात कडी लय भारी झाली जो, अशी टेस्टेड उगदे अगदी. कडी पूर्वीच्या माता चांगल्या करायच्या, नतनेवाल्या ज्या आहेत ना, नतनेवाल्या
जुन्या जुन्या लय बारीक कढी करायच्या, ताकाची, दह्याची, आमसोल्याची अशी मस्त टेस्ट आहे. त्याच्यात थोडा कढीपत्ता टाकलेला असायचा, वरून थोडीशी अशी कोथिंबिरीची चटकदार अशी फोडणी असायची, त्याला बारीक असं थोडंसं पातळ केलेलं ताक असायचं. ते अशी दुपारच्या चटक्याच्या उन्हात प्यायला चांगली लागते कढी. फक्त ऐका, तोंडाला पाणी नका येऊ देऊ. अशी कढी जवळाला ग्रामस्थ ऐ माझ्या दादांनी अशी टेस्टेड कढी त्या पेंद्याच्या घरी केली होती. पेंद्या दारात खेळत होता, आपले पावणे 12 वाजल्यामुळं कढीला आधण आलं होतं. कढी जास्त फुगली नाही पाहिजे, फुगली कधी फुटून जाते. त्याची टॅक्टे ज्याने केलेली त्याला माहिती आहे. अशी कढीला टाकली अशी ती फोडणी, वरून जिरे मोहरी चटणीचा चटका टाकला, वरून ते ताक ओतलं. अशी टेस्टेड कढी, फक्त ऐका, अशी टेस्टेड कढी. त्याचा वास पूर्वी भाज्याचे वास यायचे हो. शेजारच्या बाईने मेथीची भाजी केली. आता आमचे वनवे महाराज तिथं त्या बीडला त्या चौकात राहतात ना, तर ते तशा सोसायटीमध्ये राहतात. सोसायटीतल्या लोकांना माहिती आहे, शेजारच्यांनी काही भाजी केली की नाही तिकडं वास होतो, त्या खिडकीतून वास होतो. खिडकीतून वास कसा येतो, मग ते म्हणते बाई मेथीची केली काय, पलीकडे म्हणतो पालकाची केली काय. म्हणजे असं ते शेजारी शेजारी असल्यामुळं थोडं खेळाफाळ्यामुळे असं शहरात लगेच कळतं. तसं पूर्वी भाज्याचे वास यायचे. आमची आई मी आळंदीला असताना ओंकार महाराज कुडदाच्या वाड्या करून पाठवायची. आपल्याकडे कुडदाची वडी म्हणतो, तिकडे मासवडी म्हणतो. मासवडी फक्त तिकडे तळून नसते, आपल्याकडे असते. मसाल्याची वडी केली ना अशी हातानं, ती अशी तळून तुम्ही खाली आणि महाराज कुडदाची वडी अशी मसाल्याची राहते. आणि ती मसाल्याची वडी आई करून पाठवायची. तिला काय व्हायचं, ती आज डब्यात पाठवली का 4-5 दिवस ती काही विटत फिटत नसते, त्रास नसं व्हायचा. आई पाठवायची, नाही भारी आमच्या अक्का करते. ती कुडदाची वडी करून पाठवली, मला आवडायची. मी आमच्या अक्काला म्हणायचो, आई ती अशी दररोज पाठवत जा ना, वेळेला पाठवत जा ना. ते आमच्या अक्का म्हणायचे, अरे ती पुडदाची वडी केली ना हाताचाच वास 10 दिवस जात, इतका मसाला भारी आहे म्हणे तिचा. हाताचा वास 10 दिवस जात, आता वडीचाच वास येत नाही. सध्या अक्का करते ना, वडीचाच वास येणार. तर मसाल्याचा कधी ना हाताचा कधी, म्हणजे तो काळ राहिला नाही. पूर्वी भाज्याचे वास यायचे, असा दारात तो पेंद्या खेळत होता. माझ्याकडे बघा जवळाले कर, हो पहिलं चरण कळलं तुम्हाला. आणि मग आता त्या कढीचा वास असा दारात आला. आणि ती वास आल्याबरोबर ती पेंद्याला पावणे 12 वाजल्यावर भूक लागली, धावतच घरात गेला. आई 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 काय बनवलं, आई म्हटलं अरे पेंद्या कढी केली आपल्याला, दे ना आई मला. आईला लेकरू फार आवडत असतं. आईने लगेच ती लेकराला दिली, बोल एक ग्लासामध्ये कढी दिली. यानं ती तोंडात लावली, गरम गरम कढी, टेस्टेड कढी. जशी जीभेला त्याची हजारे महाराज चव लागली, चव लागल्याबरोबर जशी चव लागली, जशी चव लागली तशी त्याला एवढी कढी आवडली, फारच भारी झालती. अगदी मीठ बरोबर होतं, थोडीशी कमी गोड, थोडीशी आंबट, थोडीशी तिखट, अशी चटकदार अगदी जिभेला चव लागली. जशी चव लागली हो, तसं त्या पेंद्याला आठवलं, माझ्या कृष्णाला ही कधी कढी किती आवडली. याला मैत्री म्हणतात, याला काय म्हणतात, मैत्री म्हणतात. एखादी गोष्ट आपल्याला आवडली ना, ती आपल्या मित्रासाठी घेतली पाहिजे, आपल्या मित्राला ती आणली पाहिजे. हा भाव, याच्या मागचा भाव असा आहे. खरंच सांगू तुम्हाला, मैत्री याला म्हणता तो. एवढं प्रेम करागड्या पोरांनो, तो आमच्या जातीचा आणि तो तमक्या जातीचा, ही नाही मैत्री, याला नाही म्हणत मैत्री. मैत्री याला म्हणतात काय, जीवश्यकंठश मित्र असन तो पेंद्या. अहो जिभेला चव लागली तर तो म्हटला एवढी भारी कढी माझ्या आईनं बनवली, माझ्या कृष्णाला किती आवडल. पण काय झालं, पेंद्याच्या आईचं आणि कृष्णाच्या आईचं भांडण झालं. 36 आकडा, 36 आकडा म्हणजे मराठीतला 3 तोंड इकडे असतं, 6 तोंड इकडे असतं. 3 तिकून आला की 6 इकडे फिरतो, असे 36 आकडे असतात. तसं 3 तिकून आला की 6 इकडे, तसं ते पेंद्याच्या आईचं यशोदेचं लय कडाक्याचं भांडण. आणि पेंद्याच्या आईकून कढी न्यायची कृष्णाला, आता कसं काय करावं. त्यानं आईला घुमायला सुरुवात केली. एखाद्याकडून काही मिळवायचं असतं म्हणजे गोड बोलावं लागतं. गोड बोलण्यासारखी ताकद नाही बाबा. तुम्ही एखाद्या पाटलाच्या घरी गेले म्हणे महाराज, आणि मग पाटलाला म्हणले ना, पाटील गावात तुमच्यासारखी तूर कुणाची बसली नाही यंदा. काय पाटील तूर आली राव तुमची, काय पाटील काय त्याला बोरण काय तुमचं सगळ्या गावाचं जमलं नाही बरं का पाटील, पण तुमची तूर लयच एक नंबर आहे. पाटील म्हणतो तुला बैलजोडी लागते का घेऊन जा, ट्रॅक्टर लागतं का घेऊन जा. अहो एखाद्याकडून काही मिळवायचं असलं की गोड बोलावं लागतं. अहो संत सांगतात, मधुरावाणी ओठी तू का म्हणे वाव पोटी. अंतकरणात तुम्हाला एखाद्याच्या जायचं असेल तर गोड बोलावं लागतं. तसं तो पेंद्या आईला बोलायला लागला, आई काय तुझ्या हाताला चव आहे, किती मस्त कढी आहे, किती टेस्ट आहे आई हाताला, खरंच तू अन्नपूर्ण आहे. आई तुझ्यासारखी चव कुणाच्या हाताला नाही. पण आई लय हुशार होती, लय चॅप्टर. आई म्हटली बघ पेंद्या मला घुमू नको, मला माहिती तुला कढी पाहिजे. मी काही तुला देणार नाही, ग्लासात देणार नाही, वाटीत देणार नाही, तांब्यात देणार नाही, जगात देणार नाही, मगात देणार नाही. आता किती वाईट झालं, कढी तर देवाला न्यायची, कृष्णाला न्यायची, आई तर जगात देत नाही, मगात देत नाही, वाटीत देत नाही. मग आता ऐका, पहिलं चरण तंतोतंत कळल, मग काय झालं. पेंद्या म्हटलं, आई मला प्यायला तुला किती पण आहे, पण ग्लासात वाटीत नाही. दे म्हटलं आई मला एक तांब्यावर. आईनं लगेच एक तांब्यावर दिली. बघा बघा इकडं, त्यानं ती कढी प्यायला सुरुवात केली. ओंकार महाराज आबा
तासात त्यानं लॉक टाकला, सेंट्रल लॉक, मजबूत लॉक, इथून जी कडी भरली. आता मला बोलायचं तुम्ही समजून घ्या. तोंडात कडी भरली, तांब्या दिला फेकून जे स्पीडने निघाला. म्हणता ज्याला लवकर जायचं असतं त्याला कायम अडचण, कायम ध्यान तुका म्हणे झालेलं असावं. आणि मग आपल्याला वाटतं आता कधी मी मंडपात पोहोचल, बैलगाडीवाला असं मधातच गाडी थांबली जाय कसं जायचं, मोटरसायकलवाला तुमच्या पुढंच उभं राहणार, किती हॉर्न वाजवा तुमच्याकडे तो पाहणार नाही, असं कंडिशन आपल्या जीवनात येते की नाही. ज्यावेळेला अत्यंत गडबड असते त्यावेळेला आपलं जाणं होणार नाही. तसं त्याला ती तोंडातली कडी खाली जाऊ द्यायची नाही. कसा तरी धावतोय, कसा तरी पळतोय, कुणी त्याला अडवायचं, पेंद्या अरे गालाला गाल फुगी आली काय, अरे पेंद्या अरे तोंडाला काय झालं, त्याला नाव सांगता येईना. कसा तरी रस्ता काढत नंदबाबाच्या वाड्यावर अनिल बाबा पोहोचला. नंदबाबाच्या वाड्यावर भगवान असा भिंतीला हाटते गुण उभावतात, देवाच्या खांद्याला हात लावला, त्याच्याकडे पाय तोंड भरलेलं, हातानं इशारा केला त्या पेंद्यानं, हा करा हा, ऐका ऐका गंमत, विश्वाच्या मालकानं पेंद्याचा ऐकून हा केला. आपलं तोंड देवाच्या तोंडाला पेंद्यानं लावलं आणि आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. खाय त्या बाजूला, एका बाजूला विश्वाचा मालक, एका बाजूला संपूर्ण जगाला खायला देणारा, पण एका बाजूला त्यांच्या ताटातलं उष्ट खातो व पेंद्याच्या तोंडातली कडी घेतो, मधुमंगलच्या अंगावर चांडलेलं ताक पिऊन टाकतो. कितीतरी कथा आपल्याला पाहता येतील. बुवा ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लणीची, उष्ट खातो महाराज. महाराज कळलं 12 वाजेकडे काटा चालला, लक्षात आलं आमच्या. एका बाजूला गाईच्या धारा काढणारे गोपाळ आणि एका बाजूला विश्वाचा मालक, तरी भगवान त्यांच्या ताटातलं उष्ट खातो. असं गोपाळांनी काय केलं, काय केलं तर करीती नामाची चिंतन
गडी कान्होबाचे ध्यान करीती, गडी नामाचे चिंतन करीती, भगवंताचं नामस्मरण केलं महाराज, नित्य केलं बुवा, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, माझ्या मना लागू छंद। जीवन रामकृष्ण नारायण अनेक निनी काही धंदा, नित्य ध्यात से गोविंदा, रात्री न कळे दिवस न कळे, सारखं भजन परिणाम करीती नामाचे चिंतन, पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी। सदनाम घोष, सदनाम घोष करू हरी कथा, सदनाम घोष, सदनाम संजू महाराज देवकर हे असे वारे वारे एक एक मराठवाड्यातलं आमचे बीड जिल्हा खाली तुमचं एकदा हे पाठवता संपलं खाली एकदा ते सावताडेचा घाट गेला आणि ते नगर जिल्हा लागला तिकडे बेसूर माले मला तिकडे स्वरातली माणसं स्वरातली माणसं फक्त बीड जिल्हा मराठवाड्यामध्ये लेकरू जन्माला येताना स्वरात रडत होतं मला स्वरातच चालवी तुझे जन्माला स्वरात रडत येतं त्यामुळे स्वरातली मंडळी तयार म्हणजे एखाद्याला घाबरून जाईल एखादा कीर्तन करायचं चालेल
अगदी अशा चाली म्हणलं लवकर टाळाचा मेळ लागणार मलाच मेळ लागणार चांगला वा संजू महाराज देवकरांसाठी जोरात टाळी वा वा एक एकावणी बळी रे गव्हाणी साहेब जशी पंढरपूरला आळंदीला गेल्यावर वारीमध्ये माणसं पाहायला मिळतात आमच्या आप्पा महाराजांनी अशी माणसं जोडली बघा व धावत धावत सगळी अशी पंढरपूरला आपण जसं जातो वारीला तशी धावतच कार्यक्रमाला आली महाराज आणि वाढदिवसाला तेवढीच आता या कार्यक्रमाला तेवढीच अजून 8 दिवसांनी ठेवला तरी एवढीच येतील महाराज काळजीच नाही त्याचं कारण का माणसं जोडली पाहिजे मैत्री केली पाहिजे एकमेकाच्या सुखदुःखात गेलं पाहिजे आणि मग माणसं धावत येतात वा मग गोड चाल लावली बुवा सदा नाम घोष संध्याकाळी पुरुषोत्तम पाटलांकडे कीर्तन आहे आमचं हाच आवड घेणारे एकला संपणारे कीर्तन एकला नाही रे 12:30 लांब आहे इथून 10:30 सुरू झाले 10:30 ते 12:30 सांगितलं 10:30 ते 12:30 बरं का आपले महाराज मंडळी आलीत म्हणून मी अभंग लवकर संपवला कारण आपल्याला गवळणी ऐकायचं आहे गीताची एक गवळण ओंकार महाराजाची एक गवळण अभिमान आबाची एक गवळण संजू महाराजाची एक गवळण अनिल महाराज उभे राहिले त्यांची एखादी गवळण हजारे महाराज उभे राहिले शेवटी एखादी काय आवाज गेला का असे एक एक गवळण सगळे म्हणून म्हणलं पण ते काय तुम्ही आता त्यामुळे मी लवकर तुम्हाला वाटलं लगेच उरकायला लागलं बाबा नुसतं अभंग उरकेला अजून कीर्तन लय राहील काळजी नका करू म्हणून अगदी असं सगळं करीती नामाचे चिंतन अखंड भजन केलं आणि त्याचा परिणाम भगवान संतुष्ट झाला आणि त्यांच्या गोपाळांच्या बरोबर खेळ खेळू लागला आली द्यावी डाई धावे वळत त्या मागे गाई नवीन नवीन काला त्या गोपाळांना दिला एके ठाई काला कसा असतो तो काला कसा दिला त्याचं स्वरूप पुढं आहे सगळ्यांना माहिती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा वसुदेव देवकीचं लग्न थाटामध्ये लागलं होतं गोकुळामध्ये त्या मथुरेमध्ये लग्न लागल्यानंतर कंसानं थाटात लग्न लावलं होतं बहिणीचं लग्न होत असताना अचानक आकाशवाणी झाली आकाशवाणीतून आवाज आला कंसा ज्या बहिणीचं लग्न थाटात लावतो ना त्याचा 8वा मुलगा तुला मारणारे अशी आकाशवाणी झाल्याबरोबर जवळाला ग्रामस्थ एका हातामध्ये शस्त्र घेतलं घेऊन या खडग माराया धावला हात तो धरिला वसुदेवी मारू नकोस राजा आतापर्यंत तुझी बहीण होती आता माझी पत्नी आहे हिचं रक्षण करणं माझं काम आहे बघ बघ कंसा मारू नकोस माझ्यापासून होणारी सगळी मुलं मी तुला कारागृहात मला ठेव मी आणून देईल देईन मी पुत्र सत्य माझे मानी आणि दुताबंधक बंदीखान्यामध्ये ठेवण्यात आलं सगळ्यांना माहिती 6 मुलं कंस मामानं मारली 7वा गर्भ योग माईने नष्ट केला आणि आता 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत एवढी छान देवकी माता दिसायला लागली तिच्या पोटी भगवान जन्माला येणार तिच्या पोटी कृष्ण परमात्मा जन्माला येणार काय भाग्यवान आई असेल आमच्या भिवसे बाबांची काय भाग्यवान आई असेल माझ्या भगतसिंहाची काय भाग्यवान माता असेल रामप्रभूची काय भाग्यवान माता असेल भगतसिंहाची काय भाग्यवान माता असेल राष्ट्रमाता जिजाऊ शिवरायांची काय भाग्यवान माता असेल सईबाई धर्मवीर शंभूबाळाची काय भाग्यवान माता असेल झाशीच्या राणीची काय भाग्यवान माता आहेत महाराजा ओ माझ्या भाग्यवान मातांनी मुलं घडवली बघा ओ भाग्यवान माता आहे रे ओ 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आयोनी संभव हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला गोकुळाला नेऊन घालासा संदेश मिळाला उचललीला कमळापती मयाची बंधनी गळती ओ टोपलीमध्ये उचलून घेतलं कड्या असून कड्या मोकळ्या झाल्या यमुना मैयानं थोडासा त्रास दिला माझ्याकडे बघा आणि मग पहिलं दर्शन यमुनेला करंगळीचं दिलं यमुना स्थिरावली यशोदेच्या शेजारी आपला पोरगा मांडला यशोदेची मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली रडे माया करी आकाम नामा म्हणे उठते दूध कंसाला कळालं 8वा आला 8वा नव्हता आठी होते गरगर गरगर फिरून मारणार तुझं लागी वधी उपजला मजादी इकडं मात्र सकाळच्या वेळेला Yeah.
यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, नंद घर आनंद कृष्णा महाराज कधी कधी आमचे संजू महाराज प्रमाणे देत आहेत आपल्याला. आनंदी आनंद झाला गुडिया तोरणी, करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. आमचा आनंद गावातल्या सगळ्या गवळणी यशोदेच्या घराकडे निघाल्या. पहिली गवळण ओंकार महाराज म्हणतील, दुसरी योगिताताई म्हणतील, तिसरी आमचे अभिमान आबा म्हणतील, चौथी बळीराम महाराज आणि पाचवी संजू महाराज. एवढ्या पाच घ्यायच्यातच म्हणा, तुम्ही काळजी करू नका. आणि पास व्हायचं तुम्हाला, पास झाले तरच मग तुमचे नंबर आहे. पहिली गवळण ओंकार महाराज म्हणतील, यशोदेकड निघाली होती, पाकिट नाही जातं, पास व्हायचंय फक्त. पहिली गवळण निघाली, एक मुठभर सोनं घेऊन निघाली, जशी गेली तसा पहिला नंबर तिचा लागला, मागं दुसरी, तिच्या मागं तिसरी. आपल्या चार पाच गायक आहेत, त्यामुळे चार पाच बघायच्या. कानालय गोडे पहिली गवळण आतमध्ये गेली होती, यशोदेनं दरवाजा उघडला होता आपले 12:15 वाजल्यामुळं. यशोदेचा पोरगा असा हातामध्ये घेतला, माझ्याकडे बघा, सोन्याची मूठ अशी वाळून टाकली पोराच्या चेहऱ्यावर. सोन्याची मूठ ओंकार महाराज सावधान, अशी सोन्याची मूठ वाळून टाकली. आणि वाळून टाकल्याबरोबर पाहून बाहेर आली. बाहेर आल्यावर बाकीच्या ज्या रांगेत उभ्या होत्या ना, त्या दुसरीने म्हटली, बाई मला चटक्याच्या उन्हात उभं राहायचंय ग, 12:15 तुझा पहिला नंबर लागला, माझा 1 येणार आहे ग. तिसरी म्हटली, बाई मला तर 3 पाहायला मिळणार आहे ग. एक म्हटली, बाई साखरे महाराज तिकडे पुरुषोत्तम पाटलाची तर कीर्तनाला जाईल, पण माझा नंबर यायचा नाही ग, असं माझं संध्याकाळी तिकडे कीर्तन आहे, माझा नंबर काही यायचा नाही बघ, अशी एकेकाची चर्चा चालली होती. बाकीच्या तिला विचारत होत्या, काय ग भाग्यवानेस पहिलाच नंबर लागला ग तुझा, पहिलाच नंबर लागला, सांग ना ग, यशोदेचा पोरगा तुला कसा दिसला? ती म्हटली, बाई एक मुठभर
सोनं घेऊन गेले होते. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला, सोन्याची मुठ वाळून टाकली, मन भरून त्याला पाहिलं, पण त्याला पाहिल्यापासून तो काळा आहे का गोरा आहे का मला माहिती नाही, त्यानं माझं मन वेधून घेतलंय. शंभरपैकी शंभर मार्क प्रत्येक विषयाला घेतले. बा पहिली म्हटली बाई ते नेवेदियले मन, माझं मनच वेधून घेतलं, तो कसा आहे ते मला सांगता येत नाही. तो पाहिला पाहिला ग नंदाचा, त्याला पाहिल्यापासून माझं मन वेधून घेतलं, सांगता येत नाही तो कसा आहे. दुसरी गवळण पाहायला गेली योगिताताई. महिलांचे सप्ते होतात, फार चांगलं कीर्तन करणारी आमची योगिता आहे, फार सुंदर प्रमाण तिनं दिलं. सावळ्या वाणाचं कसं आहे म्हटले दुसरा, दुसरी म्हटली बाई तो सावळा आहे, तिसरी गेली महाराज तिसरी
सगळ्या गवळणी अभिमानावा म्हटले रूप सावळे सुकुमार हजारे महाराज तुम्ही असते का नाही म्हणले असते का नाही तुमचा आवाज काय आजच बसे सुप सावळे सुकुमार ते म्हटले सावळा दिली सगळ्या समाजाची अशी रेलचेल मिळविली मांदी वैष्णवांची वाढ म्हणतात इकडे काही कमी नाही महाराज बळीराम महाराज कडे द्या माईक आता बळीराम महाराज एकत्र अरे सावता महाराज माग पडल ना हे पुढे जाते जाग्याव हो दे एक हो द्या एक हो द्या तुम्हाला येते ती म्हणा यार आवाज दे आज काय अरे म्हणू द्या म्हणू देते लंगडक 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 पाये लंगडक 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 पाये लंगडक अजगर 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 ¡Vale!
म्हणते तो निळा आहे, कुणी म्हणते तो सावळ्या वाणाचा आहे, एक एक गवळण. ओ मग तो असे आमच्या संतांच्या गवळणीत महाराज आहे, सावता महाराजांच्या आहेत, निळोबऱ्यांच्या आहेत, सगळ्या जनाबाईच्या आहेत, अशा सगळ्या संतांच्या गवळणी आहेत. देवाला गवळणी पाहायला जायच्या, पाण्याचा 12:30 काटा गेल्यामुळे पाण्याचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल. एक वाक्य सांगतो तुम्हाला बांगरताई, आपण सगळे गव्हाणी साहेब बसलेले आहात, देवाला ज्या गवळणी पाहायला जायच्या त्या दिवाना माणसानं दिवाणं झालं पाहिजे रे. ज्या दिवशी ही पोरं प्रॅक्टिससाठी दिवाणी होतात, पोरांनो तुम्ही संस्थेमध्ये शिकायला आलात, तुमच्या सगळे मायबाप इथं या पोरांचे मायबाप असतील कीर्तनाला, तर विनंती असेल 2-3 वर्षच पोरगा ठेवून लगेच कीर्तनाला लावू नका, लगेचच त्याला घरी घेऊन जाऊ नका. 15-20 वर्ष त्याच्या आयुष्याचे याच्यात जाऊ द्या. तो एकदा दिवाणं झाला की महाराष्ट्रभर त्याचं कामच होणार आहे, तो गाजतच होणार. ओंकार महाराजांना वाट पाहतात लोक, ही सगळी योग्यता ताई हजारे महाराज, हे तुम्ही भुवनबे महाराज, बलिराम महाराज, संजू महाराज, अनिल महाराज, कृष्णा महाराज, अप्पा महाराज, हे सगळे गायक वादक जे आहेत ना, या सगळ्यांची लोक का वाट पाहतात, त्याचं कारण का माहिती आहे? वाट पाहतात कारण त्यांनी 15 वर्ष आयुष्याची याच्यामध्ये गाण्यासाठी दिवाणं झाली, वाजवण्यासाठी दिवाणी झाली, दिवाणं झालं पाहिजे. देशाच्या कल्याणासाठी दिवाणं झालं पाहिजे, गावाच्या मातीसाठी दिवाणं झालं पाहिजे. भाऊजी तुमचे एक बंधू ऑक्सिजनमध्ये गेले, देशासाठी लढत होते, अभिमान होता आम्हाला त्यांचा, तुमचा पण आम्हाला अभिमान आहे. देशासाठी काही पोरं हातामध्ये बंदूक घेऊन लढतात, तुमचा अभिमान असला पाहिजे. का? दिवाणं झालेली असतात. बांगरताईंना काही पैसे जास्त झाले म्हणून काल्याची पंगत नाही दिली, त्यांना दिवाणं बनायचे, त्यांना देवासाठी धर्मासाठी जगायचे, दिवाणं बनलं पाहिजे. गव्हाणे साहेब काय मुंबईला जास्त पैसे झाले म्हणून पोरांना कपडे नाही घेत, व माझ्या जीवनातलं काहीतरी विद्यार्थ्यांच्या कामाला आलं पाहिजे, दिवाणं झालं पाहिजे. आमच्या हजारे महाराजांनी सुद्धा शिबिर ठेवलंय, मी सकाळी त्यांच्या स्टेटसला पाहिलं, कुणीतरी पंगत दिलेली आहे. व काय उगीच पंक्ती देत का काही लोक? दिवाणं झालेली आहे. व दिवाणं झालं पाहिजे गाण्यासाठी, वाजवण्यासाठी, आपल्या अभ्यासासाठी. दिवाणं बनलं रे बनलं, देव त्याला यश देत असतो. पाण्याचा कार्यक्रम आटोपला, देव रांगायला लागला, रांगता रांगता मोठा झाला, गावातली पोरं एकत्रित केली, गावामध्ये खेळ खोड्या सुरू झाल्या. दुसरी आली धावत याने ग बाई, काय केली बाशीन घेत हात घाली बाई मी असता माझे घरी रात्र झाली दोन प्रहरी, हो मी असता पतिशे तारीख बाई बाई अवचित हरी असताना तुझा 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 पोरगा आला. दाढीची विणीची गाठ बांधोनी सगळ्यांना कथा माहिती, अनंत प्रकारच्या खोड्या केल्या. परवा दामूच्या घरा दारी होता माथारा, जेवणी ताकाचा ओढेरा फोडीला सैरा त्यावरी. आता युट्यूबला अक्रूर महाराज साखरे नाव टाका किंवा हजारो कीर्तनकारची नाव टाका, खूप काल्याची कीर्तन आपण सगळ्यांनी केलेली आहे. आता आणखीन एक काल्याचं कीर्तन आम्हाला करायचं. ताई हेलिकॉप्टरला दही हंडी बांधायची आणि महाराज सुद्धा हेलिकॉप्टरनीच न्यायचं, महाराज मीच आहे. मोठा सोहळा करायचा, 1,00,000 लोक कीर्तनाला राहणार आहेत, तो सोहळा पण तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही गेल्या वर्षी पाथर्डीला काल्याचं कीर्तन केलं होतं, आप्पा महाराजच वाजवायला होते. करेनमध्ये दही हंडी बांधली होती करेनला, आणि महाराजसुद्धा करेननी दही हंडी फोडायला नेला होता. आप्पा महाराज माझंच काल्याचं कीर्तन होतं. आधी करून आम्ही ते कार्यक्रम करत राहतो, तो पण तुम्हाला सोहळा अनुभवायला मिळेल. ऐका, याच्यासाठी सांगतो, असे काल्याची कीर्तनं होतात ते आपण ऐका, फार गोड आहे सगळं. आता वेळ सांगायचं म्हटलं तर वेळ जाईल, ऊन पडलेलं आहे, लोकांना जेवायचं आहे, पंक्ती आहे. आपलं गाव खूप चांगलं आहे, गावातली हे जवळाला म्हणजे प्रसिद्ध गाव आहे. 12 पोरांचं जवळाला म्हणतात याला, पोरं म्हणजे डॅशिंग पोरं ती देत नाही बापा, खबरदार अशी. राजांसारखी तानाजी काय, यसाजी काय, कोंडाजी काय, मुरारबाजी काय, जीवाला जीव लावून देऊन प्राणाला प्राण देणारी पोरं आहेत महाराज. अशी तरणी बाण पोरं या गावची. आप
बाप्पा महाराजांना सहकार्य करतात आमचे जना भाऊ सगळे सरपंच माजी सरपंच आजी सरपंच गाव एका विचाराचं गाव आहे महाराज लई गाव आहेत घाटावर पण जवळाला एका विचाराचं गाव प्रसिद्ध आहे आणि या गावाची ही पोरं सगळी वाढण्यासाठी आपल्याला आतुर आहेत अंबिका भांगरताईंची पंगत गव्हाणे साहेब बसलेले आहेत मुंबईहून पुण्याहून नवे नवे महाराष्ट्रातली एवढी गोड गळ्याची गायक एक एक गवळण गातायत कधी 12:30 वाजले कळाले नाही असा काला झाला आणि मग आता भगवंताला यशोदेने सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन गोदना राणात खेळ सुरू झाले अनेक प्रकारचे खेळ खेळल्या गेले एक एक खेळ खेळता खेळता वेळ झाली आणि भगवंताला गोपाळाने विनंती केली देवा आता तुम्ही वेणू वाजवला पाहिजे का सुंदर वेणू भगवंतानं वाजव भुलविले वेणू नादे हा जोगिया रागातला वेणू आहे तुमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले फार गोड भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे भांगुळले यमुना जळ जोगिया कधी मारवा कधी मालकंस वेगवेगळ्या रागामध्ये भगवंत वेणू वाजायला सुरुवात केली काय झालं बघा तृण चाराच रू विसरली आई व्याघ्र एकेकाई झाली बोला महाराजांचा 10:30 वाजल्यापासूनचा स्वर एक 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 वेणू असं म्हणतात घुमला आणि विश्वाचा मालक पंढरीचा पांडुरंग तिथं बंदच आहे मंदिर त्यामुळं जवळाला आला थोड्या थोड्या सोहळ्यामध्ये सामील झाला 2.5-3 दिवसापासून कीर्तनामध्ये या विद्यार्थ्यांच्या बरोबर तो नाचतोय रंगभरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत एवढा गोड गळा एवढ्या गोड चाली लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेहू ब्रह्मरस आवडीने असा आनंद देवानं पाहिला आणि देव तो जवळाला प्रगट झाला काशीगिरी बाबा भीमसिंह महाराज भगवान बाबा नगद नारायण महाराज वामन भाऊ महाराज ओ सगळ्या संतांचा आशीर्वाद जसा आपल्याला मिळतो तसे सगळे एका विचारानं देवानं गोपाळ एकत्रित केले आणि सगळ्यांचे आशीर्वाद एकत्रित करून जो दिला प्रसाद तो प्रसाद आहे या हंडीमध्ये ओ 5 वर्षाच्या या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आप्पा महाराजांनी जो घाम गाळला या घामातून ही पोरं तयार झाली अभिषेक सारखा पोरगा पखवाज वाजवायला लागला रोहित सानप सारखा पोरगा पखवाज वाजवायला लागला वंजारी काय धनगर काय मराठा काय इथली कुठं जात नाही बरं सांप्रदायात जात मानली जात नाही आणि जो कोणी मानतो तो सांप्रदायिक नसतो ध्यानात ठेवा सांप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकारानं कधी जात मानायची नाही सांप्रदायात तरी नाही तिकडे बाकी तुमचं चालू द्या पण सांप्रदायात नाही पण अगदी जातीच्या पलीकडचा परमार्थ जर कुठं घडतो तर तो आमच्या आप्पा महाराजांच्या या भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पाहायला मिळतोय असा सोहळा झाला भगवान आपला प्रसन्न झाला आणि आपल्या हातानं प्रसाद दिला भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ पुनश्च एकदा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो व या तांदूळवाडीच्या शिष्टीमंडपवाल्यांना बाबूबाईंना धन्यवाद देतो गव्हाणे साहेब तुम्हाला आमचं आयुष्य मिळावं भांगरताई व तुमची मुलं तुमचं कर्तृत्व मोठं आहे पाटोदा तालुक्यात
बांगर म्हटलं की लोक नाव घेतात. बांगर ताईंना धन्यवाद देतो. ग्रामस्थ मंडळी जवळ आला, सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, आमची सगळी गावातली तरुणी बाळ मुलं असतील, या सगळ्यांना धन्यवाद देतो. दोन चार सत्कार आपल्याला करायचे आहेत. कार्यक्रम झाल्यावर सगळी मंडळी उपस्थित राहिली. संजू महाराज हजारे दोन दिवस, योगिताताई आज आल्या, हरिभक्तपरायण ओंकार महाराज जगताप आज आले, आम्हाला आता पुरुषोत्तम महाराज पाटील त्यांनी एकमेव चोखोबऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. पाटलानं चोखोबऱ्यांचं मंदिर बांधलं. बघा पाटलानं, बघा क्रांती काय माहितीये का, एका पाटील समाजाच्या माणसानं चोखोबऱ्यांचं मंदिर बांधलं. चोखोबराय मातंग समाज म्हणजे जात भेद नाही लावायचा आपल्याला, याला म्हणतात खरी क्रांती. शिवाजी महाराजांचे कपडे घालून शिवानावी जातो ही खरी क्रांती आहे. तो म्हणतो लाख मरावे राजा, लाख लाखाचा पोशिंदा जगावा, ही खरी क्रांती आहे. हा इतिहास आमच्या पोरांना शिकवा. एकमेकासाठी जगा, एकमेका जातीसाठी भांडण नका करू. एकमेकानं जगा, एकमेकाच्या आधारानं जगा. एकमेकाला काय बाजून लुटून देता का, मैत्री कायम ठेवा. हाच संप्रदाय आपल्याला शिकवतो महाराज. हो सगळ्या समाजाची माणसं एकत्रित असली पाहिजे ना. अरे कबीर महाराज काय, चोखोबाराय काय, जनाबाई काय, जिला बाप नाही अशी, जिला बापच माहिती नाही अशी कानोपात्रा काय, या सगळ्यांना जर उभा करून ज्ञानोबाराय मेळविली मांदी वैष्णवांची अभंग लिहायला लावत असतील तर तो खरा काल आहे. आणि त्या काल्याची अपेक्षा आहे आपल्याला. फौजी सप्ताह करतोय, आप्पा महाराज सप्ताह करतोय, गावकरी काशीगिरी महाराजांचा सप्ताह करतात नवरात्रात. मग काय मजा म्हणून, टाइमपास म्हणून नाही, सगळं गाव जातीपाती विसरून मंडपात आलं पाहिजे आणि एका विचाराचं गाव झालं पाहिजे, यालाच तर खरा काला म्हणतात. हाच काला संतांना अपेक्षित आहे आणि तो काला करण्याचं काम आपण सगळेजण करताय. या संस्थेला खूप चांगले दिवस येणार आहेत महाराज. या अप्पा महाराजांची संस्था आता त्यांची नाही, ती आपल्या सगळ्यांची आहे. 100 विद्यार्थी यावर्षी येणार आहेत, माझ्याकडूनच 20 विद्यार्थी येणार आहेत, असे 100 विद्यार्थी या संस्थेत आहेत. पुढच्या वर्षी या प्रत्येक मंडपाच्या खांबापर्यंत तुम्हाला पोरं दिसतील. अशी संस्था वाढत जाणार आहे, तिची जाहिरात झालेली आहे. पोरं तयार होतात, चांगलं जीवन संस्थेमध्ये मिळत नाही महाराज. मी पाहतो आळंदीला 35,000 फीस आहे पोरांना, पण जेवायला पातळ भाजी, तसं नका करत जाऊ. पैसे घेतले तर पोरांना चांगलं जेवायला दिलं पाहिजे आणि ते चांगलं जेवण मी आमच्या अप्पा महाराजाला विनंती केलेली आहे. एक काम कमी पोपाळा, एक अप्पा महाराज नाही एखाद्या विद्यार्थ्याला चांगलं वाजवता आलं तरी चालेल, पोरगा ते गायन शिकला तरी चालेल, पण त्याला खायला चांगलं द्यायचं, त्याचं जीवन सदृढ असलं पाहिजे, त्याला भक्कम खायला द्यायचं. आणि ते काम आमच्या अप्पासू महाराज करतात. आमची अक्का बसलेली आहे, आमचे वडील बसलेले आहेत, अप्पा महाराजांची मंडळी बसलेली आहे, त्यांच्या बहिणी बसलेल्या आहेत. स्वतःचं काम बाजूला सारून पोरं माझं जीवन आहे हे सांभाळणारा परिवार आहे म्हणून संस्थेचं मोठं नाव झालंय. जवळाला गावचा प्रत्येक व्यक्ती या संस्थेवर प्रेम करो एवढी सदिच्छा निर्माण करतो. आपल्या गावातल्या प्रत्येकाने योगदान दिलं या सप्ताहाला. हे खरं सांगू तुम्हाला, अप्पा महाराजाचं माझं असं नातं झालेलं आहे. वणवे महाराज, मी, कृष्ण महाराज, आम्ही ओंकार महाराज, आम्ही सगळे एक कोणी नाही महाराज. लाखो रुपये देऊन येणार नाही, एवढ्या गवळणी एखाद्या पैसे देऊन सप्त्याच्या काल्यात होणार नाहीत महाराज. एवढ्या गवळणी महाराज मंडळी का म्हणतात, ती प्रेमानं म्हणतात, एकमेकाच्या सुखदुःखात गेल्यावर म्हणतात. तिथं जाऊन वणवे महाराजांच्या कामाला अप्पा महाराज गेला चटई उचलतो. वणवे महाराज इथं 3 दिवस झाले, होय चला पोरांनो उचलायच्या चटाई हरिपाठ. मी पाहतोय सोशल मीडियाला सगळी माणसं अशी तुटून येत महाराज. ओंकार महाराज म्हणले का आता मला 2,000 इथं दक्षिणा येणार आहे, मी कशाला माग एकच गवळण म्हणतो. नाही ना महाराज, सगळेजण असे तुटून का पडतात, ही प्रेमाची माणसं आहेत, कमवलेली माणसं आहेत. भावानं, शुद्ध प्रेमानं, कोणकोणत्या जातीचा, कोणकोणत्या धर्माचा, यापेक्षा कोणकोणाच्या कामी येत आहे, आपण एकमेकाला आधार दिला पाहिजे. एखादा मागं राहिला तर त्याला वर घेतलं पाहिजे, या उद्देशानं आपण आपलं काम करतोय आणि त्या कामामध्ये आप्पा महाराज आमचे जोडीदार आहेत. खूप चांगलं काम चालू आहे. मी तर रोजच कीर्तन करतोय महाराष्ट्रभर, माझ्याबरोबर वाजवता वाजवता असा गोड पखवाज, बघा ना किती पखवाज वाजवला त्यानं, आता माझं मन भरून येतं महाराज. एका काळात तो पखवाज वाजवायला लागला तर लोक म्हणायचे याला पखवाज वाजवता येईल का, आणि आता त्यालाच वाजवण्यासाठी पैसे देऊन लोक बोलवतात. हे विजय मिळत असतो कष्टानं, पोरं घडतात कष्टानं, आणि त्याचं ते क्रांती आहे. मायबापाचे आशीर्वाद आहेत, अक्काचा भाऊंचा त्याग आहे, आणि ते घडून घडून आता ते तयार झालेले आहे. फार चांगला त्याचं त्यांनी मित्र जोडलेले आहे म्हणून आता त्याचा विजय आहे. नाही तर त्याला आता ते काय आपण बोललंच पाहिजे आणि त्याचं कर्तृत्व झालं पाहिजे, आता त्याचं झालेलं आहे. पण तरीसुद्धा कृतज्ञता, माझ्या गावाला अन्नदान, माझ्या गावातल्या माणसाचं वर्णन, माझ्या गावातल्यांच्या गळ्यामध्ये हार, माझं गाव मोठं असलं पाहिजे. हो बांगरताईंनी पंगत दिली ना, मग त्यांचा सन्मान झाला पाहिजे. गव्हाणे साहेबांनी सप्त्याला बोलवलं ना, मग त्यांनी आमच्या पोरांना कपडे घेतले ना, त्यांच्या गळ्यामध्ये हार पडले पाहिजे. ही सगळी मंडळी जोडलेली आहेत ना, मग त्यांना आम्ही मानाचा मुजरा केला पाहिजे, त्यांच्या चाली ऐकलं पाहिजे, त्यांचं गायन लोकांना कळू दिलं. अहो भरत महाराज रात्री आले, हो एक एकाहुनी बळी रे, अशी माणसं आज आपल्या सप्तामध्ये येतात. त्याचं एकमेव कारण जवळाला नावाची ही जी माती आहे ती फार पवित्र आहे, म्हणून सगळ्या मातीवाल्या सगळ्या भाविकांना धन्यवाद देतो. असाच प्रतिवर्षी हा कार्यक्रम होणार आहे, काळजी करू नका. मी त्याला शब्द दिलेला आहे, ज्या दिवशी कुणी काल्याची पंगत येणार नाही त्या दिवशी माझी टाकायची,
ज्या दिवशी कोणी एकत्रित आपल्याला मदत आपल्या दोघांच काळजी करू नको हो आम्ही काही आणि मला माहिती आहे आमची द्यायचीच गरज नाही गावच तेवढं श्रीमंत गाव कमी पडणार नाही त्यामुळे अगदी काही कमी नाही बांगरताई सारखी गव्हाणे साहेबांसारखी माणसं जोडलेली आहे राहुरी भागातून काही मुलं आहेत अशी मुलं आपल्या संस्थेमध्ये वाढली पाहिजेत अशा संस्थेमध्ये आपली पोरं असली पाहिजेत ही संस्था आप्पा महाराजांची नाही माझी आहे असं मी समजतो आमचे वनवे महाराज कृष्णा महाराज ओंकार महाराज योगिताताई महाराज संजू महाराज हजारे महाराज संजू महाराज देवकर महाराज अनिल महाराज जरांगे आदी करून ही सगळी महाराज मंडळी बैरामजी यादव गुरुजी अभिमान आबा डाकणे आबा तीन दिवस हजारे महाराज हो मी परवाच्या दिवशी लातूरकड कीर्तनाला गेलो तिथं गडी सप्त्याला होता मी त्याला म्हटलं आता कुठं ते म्हटलं आप्पाकड बघा बरं कोणती जात आणि कोणता धर्म कोणतं काही नाही फक्त आपल्याला एका विचारानं राहायचंय हा विचार एकत्रित करण्याचं काम आप्पा महाराजांनी कमवलं पहिल्या दिवशी सोनाल त्याचं कीर्तन काल काशीनाथ महाराज कीर्तन आज माझं कीर्तन आणि कोणत्या जातीचा आपला पाहुणा हे अजिबात डोक्यात नाही फक्त माझा धर्म वाढला पाहिजे माझा सप्ता वाढला पाहिजे आणि माझ्या जवळाल्याचं नाव उभ्या महाराष्ट्रात गेलं पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून हे चांगलं काम चालू आहे फौजी आहेत आपण गावकरी सगळे तरुण आहात सगळ्या गावानासाच एका विचारानं राहा जवळाला गावाची ही संस्था एक दिवस भारत देशाच्या कानाकोपऱ्यात गेल्याशिवाय राहणार नाही गेलेलीच आहे अशी सदिच्छा निर्माण करतो दयांडी फुटेल अभंग होईल ज्ञानदेव तुकाराम होईल प्रसादाचा अभंग होईल पाच मिनिटं कोणी गडबड करू नका आलेल्या मंडळीचा सन्मान होईल आणि मगच सगळ्यांना पंक्तीला जेवायला बसायचं ज्ञानेश्वर माऊली.